नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने केलेल्या आयकॉनिक वीकच्या पार्श्वभूमीवर भारतीय कस्टमने तळोजा MIDC मधील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनी परिसरात जप्त केलेल्या अंमली पदार्थांची विल्हेवाट बुधवारी लावली. या कारवाईमध्ये 225 कोटी रुपये किमतीच्या सुमारे 2,043 किलोचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला. देशातील 14 केंद्रांवर अशा प्रकारे अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. त्यापैकी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीचा समावेश होता. गेल्या 3 वर्षांमध्ये वेगवेगळ्या कारवायांमध्ये हस्तगत करण्यात आलेले अंमली पदार्थ 8 जून रोजी नष्ट करण्यात आलेले आहेत. भविष्यात अंमली पदार्थ संपूर्ण देशामध्ये बाळगणाऱ्यांची आणि सेवन करणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी करणे हे मुख्य उद्दिष्ट घेऊन केंद्र सरकारचे अंमली पदार्थ विरोधी विभाग काम करत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबई महापालिकेच्या सौजन्याने आणि युगांतर मित्रमंडळाच्या वतीने नेरूळ येथील श्री झोटिंगदेव बामणदेव मैदान परिसरात जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपण करण्यात आले. आतापर्यंत मंडळाच्या वतीने 500 अधिक झाड लावून त्यांचे संवर्धन करत असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी दिली. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी या पावसाळी कालावधीत प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याच्या संगोपनाची जबाबदारी घ्यावी असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रवींद्र भगत यांनी केले. वृक्षारोपण केलेल्या सर्व झाडांच्या संवर्धनाची आणि संगोपनाची जबाबदारी युगांतर मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी घेतली आहे. मंडळाच्या वतीने कडुलिंब, चिक्कू, जांभूळ, पेरू, केळी, सुपारी, बांबू अशी 20 झाडे लावण्यात आली. वृक्षारोपणावेळी दर्शन म्हात्रे, नंदेश भगत, श्रीकांत ठाकूर, मयूर पवार आदी उपस्थित होते. पर्यावरण सप्ताहानिमित्ताने विवेकानंद संकुल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण प्रेमी प्रदीप मेहता, प्रमोद जोशी आणि आबा रणवरे, त्याचप्रमाणे शाळेच्या सर्व विभागांच्या मुख्याध्यापिका तसेच शालेय समिती सदस्य मोहन ढवळीकर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये चिंच, कडुलिंब, बेल, जांभूळ, चंदन अशा प्रकारच्या भारतीय प्रजातींच्या वृक्षांचं रोपण करण्यात आले. या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या वृक्षांची जोपासना करण्यासाठी विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली. विद्यार्थ्यांवर वृक्षसंस्कार होण्यासाठी आजचा हा कार्यक्रम एक मैलाचा दगड ठरला. पोटाची खळगी भरण्यासाठी राज्यासह परराज्यातून अनेक कुटुंबे शहराकडे येतात. दररोज सकाळी शहरातील नाक्यांवर उभे राहून मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु नाक्यावर सर्वांना दररोज काम मिळत नसल्याने कामगार वर्गात चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यासह देशातील विविध भागातील अनेक कुटुंबे रोजगाराच्या शोधात पुन्हा शहरांकडे वळली आहेत. नाक्यावर मिळतील ती मजुरीची कामे करून कुटुंबाचा गाडा हाकत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अनेक व्यवसायांमध्ये अद्याप मंदीचे सावट आहे. याचा फटका नाका कामगारांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. नाक्यांवर दररोज काम मिळत नसल्याने पोट भरण्याची चिंता या कामगारांना लागली असून कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. भारतीय कामगार चळवळीचे पहिले कामगार नेते राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी इंग्रज अधिकारी यांच्याशी लढा देऊन भारतीय कामगारांना हक्काची पहिली रविवारची सुट्टी 10 जून 1890 मिळवून दिली. ती रविवारची सुट्टी 132 वर्षांची झाली आहे. त्यानिमित्ताने पनवेल महापालिकेचे नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या नवीन पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयात राव बहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी शैलेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते. चार कोटी रुपये खर्च करून मोरा बंदरातील 1,18,927 क्युबिक मीटर साचलेला गाळ काढण्यात आला आहे. बंदरात साचलेल्या गाळामुळे मोरा ते भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक ओहोटीमुळे बंद करावी लागत होती. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. सातत्याने विस्कळीत होत असलेली उरण ते भाऊचा धक्का प्रवासी लॉन्च सेवा सुरळीत करण्यासाठी
मोरा बंदरातील साचलेला गाळ काढण्याला मे महिन्यापासूनच सुरुवात करण्यात आली होती. ड्रेसिंग करून साचलेला गाळ काढण्याच्या कामासाठी 4 कोटींची तरतूद करून निविदाही काढल्या होत्या. 4 कोटी रुपये खर्चून मे महिन्याअखेरीस हे काम पूर्ण करण्याची मुदत होती. यानुसार मोरा बंदरातील 1,18,927 क्युबिक मीटर साचलेला गाळ काढण्यात आला आहे. मुदतीत गाळ काढण्यात आल्याने आता ओहोटीमुळे प्रवासी वाहतुकीला आता ब्रेक लागणार नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या 1,000 प्रवाशांना दिलासा मिळाला असल्याची माहिती मुंबई बंदर विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होते. चिंताजनक बाब म्हणजे राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या 3,000 पार गेली आहे, तर एकट्या मुंबईतील रुग्णांचा आकडा 2,000 जवळ येऊन ठेपला आहे. त्याचबरोबर सक्रिय रुग्णांचाही संख्या वाढली आहे. राज्यात शुक्रवारी 3,081 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 24 तासांमध्ये मुंबईत 1,956 जणांना कोरोना झाला आहे. राज्यात सध्या 13,229 जणांवर उपचार सुरू आहेत. झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष लागून आहे. दरम्यान नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून स्वतःचे रक्षण करणे आवश्यक आहे. पावसाने अखेर दक्षिण कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी त्याचा प्रवेश जाहीर केला. यासोबतच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. मौसमी पावसाने यंदा सर्वसाधारण वेळेच्या 2 दिवस आधीच केरळमधून भारतात प्रवेश केला होता. या काळात अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प येत असल्याने आठवड्याच्या कालावधीतच महाराष्ट्रात मोसमी पावसाचा प्रवेश होण्याबाबत अंदाज देण्यात आला होता. मात्र वाऱ्याचा वेग कमी होऊन मोसमी पावसाच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला होता. अरबी समुद्राच्या बाजूने मोसमी पावसाचा प्रवास गेल्या 9 ते 10 दिवसांपासून थांबलेला होता. परंतु प्रवासासाठी पोषक वातावरण तयार झाले असून लवकरच मोसमी पावसाचा कोकणातून महाराष्ट्रात प्रवेश होईल असे हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केले होते. देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 8व्या वर्षपूर्तीनिमित्त होणाऱ्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याण पर्व कार्यक्रमांतर्गत पनवेल शहर भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या मेळाव्यामध्ये भाजपचे पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी मार्गदर्शन करताना भारतीय जनता पार्टी ही कशा प्रकारे अनुसूचित तसेच इतर समाजासाठी आस्थेने आणि जबाबदारीने कामे करतो याची उदाहरणे देऊन पक्षाची प्रामाणिक धोरणे पटवून दिली. या मेळाव्यास अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश विनेदार, उपाध्यक्ष अरुण सोलंकी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, दिनेश गायकवाड, सरचिटणीस प्रभाकर पवार, शहर अध्यक्ष श्याम साळवी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारच्या पुढाकाराने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून पनवेल येथील आयकर विभाग या ठिकाणी सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आयकर विभागातील सुमारे 100 अधिकारी आणि कर्मचारी तसेच सनदी लेखापाल आणि रायगड विभागातील कर सल्लागार सहभागी झाले होते. पनवेल परिक्षेत्र अतिरिक्त आयकर आयुक्त अभिषेक सिंग यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. खांदेश्वर आणि मानसरोवर स्टेशन, कामोठे परिसरातील पुरातन गणेश मंदिर, ऐश्वर्या हॉटेल, अक्षय टॉवर आणि परत आयकर कार्यालय असा स्पर्धेचा मार्ग होता. सायक्लोथॉनचे 10 किलोमीटर अंतर होते. पुणे येथे झालेल्या ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अलिबागमधील RCF शाळेतील 15 वर्षीय साई दीपक बलकवडे याने द्वितीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते साईचा सत्कार करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभाग उपप्रमुख कार्यकारी अधिकारी निलेश खुले, प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनीता गुरव, शिक्षण विभाग जिल्हा समन्वयक संदीप वारगे उपस्थित होते.
पुणे येथे झालेल्या स्पर्धेत 9 राज्यातील 461 स्पर्धकांसह परदेशातील काही स्पर्धक सहभागी झाले होते. साईने पहिल्या 7 फेऱ्यांमध्ये विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 8व्या फेरीत त्याला पराभव सहन करावा लागला तर 9वी फेरी बरोबरीत सुटली. एकूण 9 फेऱ्यांमध्ये त्याने दुसरा क्रमांक पटकावला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मल्लविद्या कुस्ती संकुलात मोफत उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची सांगता रायगडचे जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत झाली. या कार्यक्रमासाठी रेड क्लिपच्या प्राचार्या श्रीमती अग्रवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार नाळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नामदेव बडरे यांच्यासह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. मुख्यालयातील प्रशिक्षक मुलांचा उत्साह, खेळ आणि गुणवत्ता बघून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी पोलीस मुख्यालयातील तसेच बाहेरील खेळाडूंसाठी कुस्ती मॅट तसेच ओपन जिम देण्याचे आश्वासन दिले. याबद्दल कोच, खेळाडू आणि पालकांनी त्यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण 14 जूनला होणार आहे. त्यावेळी पंतप्रधानांना संत तुकारामांची खास पगडी आणि उपरणे भेट म्हणून देण्यात येणार आहेत. देहू संस्थांच्या विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांनी तुकाराम पगडी साकारली आहे. डोईवर मध्यभागी विठ्ठलाची प्रतिमा, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, हा बुक्क्याने लिहिलेला अभंग, तुळशीच्या मण्यांनी केलेली बांधणी, टाळ, चिपळ्या अशा वारकरी संप्रदायाच्या प्रतीकांचा वापर करून ही पगडी सजली आहे. पगडीविषयी माहिती देताना गिरीश मुरुडकर म्हणाले की जगद्गुरु तुकाराम महाराज वापरत होते तशा स्वरूपाची या पगडीची रचना करण्यात आली आहे. ही पगडी पंतप्रधानांच्या मस्तकावर ठेवली जाईल तेव्हा चंदन आणि बुक्क्याचा टिळा आपोआप येईल अशी रचना करण्यात आली आहे. किल्ले रायगड विकास प्राधिकरण आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ल्यावर विविध विकास कामे तसेच पुरातन अवशेष उत्खनन सुरू आहे. या सर्व कामांची पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या महानिर्देशक वी विद्यावती या रविवारी किल्ले रायगडवर येत आहेत. योगायोगाने याच दिवशी गडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी देखील त्या उपस्थित राहणार आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे. रायगडवर येणारे शिवभक्त आणि पर्यटकांच्या मूलभूत सुविधा तसेच गडावर वास्तव्यास असणाऱ्या स्थानिक कुटुंबियांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्याबाबत महानिर्देशक काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.